मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या गणेश पुराणाला सुरुवात करते तर तुमच्या इतक्या छान छान गावाच्या कमेंट्स ऐकून माझं मन खूप गदगदीत झालं खूप आनंदाने उत्साहित झाला आणि मला प्रेरणा मिळाली एवढं छान गणेश पुराण तुम्हाला श्रवण करण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप खूप तुमचा आभार कसा मानू मला हे समजत नाही तर धन्यवाद थँक्स मी बा म्हणजे तुमच्या इतक्या छान गाव गावांचं नावं ऐकूनच मला खूप आनंद झाला तर तुमच्या या अशाच गावांच्या छान छान कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा म्हणजे मला प्रेरणा मिळेल प्रत्येक व्हिडिओ बनवायला आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा कमेंट्सनेच माझा आत्मविश्वास वाढतो तर आपण पितृपक्षामध्ये श्री भागवत गीता ज्यांना ज्यांना ऐकायची असेल त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा की भागवत गीता पण तुम्हाला ऐकायची आणि नवरात्र दहा दिवसाचा गणपती वीस दिवसाची मग नवरात्र आणि तीस दिवसाची दिवाळी असे हे सण असतात तर ज्यांना दिवाळीच्या अगोदर विष्णू पुराण छान ऐकायचं असेल असंच त्यांनी कमेंट्स करून सांगा की कोणाला विष्णू पुराण ऐकायचे कोणाला भागवद्गीता ऐकायचे आणि नवरात्रमध्ये दे देवी पुराण भागवत देवी पुराण कोणाला ऐकायचं आहे तशा कमेंट्स करा तशा तशा टायमावर एवढ्या आपण पन्नास दिवसात आपण तसे व्हिडिओ टाकू आणि अशा छान कथा ऐकण्यासाठी आपल्या जन्माचं आपण सार्थक करून घेऊया आपल्या जन्मी काही जन्मांचं काही जन्मांचं खूप काही जन्मांचं पुण्य असतं त्यांनाच पुराणे श्रवण करायला मिळतात नाही तर मुळीच श्रवण करायला मिळत नाही श्रवण मात्र सर्व पापे जळून भस्म होतात सात जन्माची दरिद्रता दूर होते आणि आपल्या मुला बाळांना सुख समृद्धी शांती यश कीर्ती पैसा अडका बरकती जे जिथे जातील तिथे त्यांचा विजय होईल असे हे सर्व पुराणं असतात आणि अठरा पुराणांमध्ये सर्व श्रेष्ठ पुराण म्हणजे श्री पवित्र गणेश पुराण हे तुम्हाला मृत्यू लोकात कुठेच कुठेच ऐकायला मिळणार नाही असं हे पवित्र गणेश पुराण ज्यांनी दोन शब्द पण ऐकलेले आहे त्यांच्या जन्मी खूप काही याचं पुण्य त्यांच्या पदरी जमा राहील आणि दररोज गणपती बाप्पांची शम्मी पत्रांनी दुर्वा तीळ आणि तांदूळांनी या चार वस्तूंनी एकवीस नावांचं स्मरण करून तुम्ही एक एक दुर्वा अर्पण करा मी तो स्पेशल मला कमेंट्स आले की स्पेशल एकवीस नावांचा व्हिडिओ बनवत आहे पण हे पुराण आणि गावात शहापूर गावात राहते मी बुराणपूर जवळ शहापूर गाव आहे पी साईड तिकडे राहते तर या शहापूर गावामध्ये पण मा खू पुष्कळ ठिकाणी माता लक्ष्मी बसल्या होत्या तर तिथं पण मला बोलवणं आलेले होते तर मग एक जे मी टाकलेली आहे सुनील सुधाकर डहाके करून जवळच आमच्या घराजवळ राहतात तर त्यांनी व्हिडिओची खूप मागणी दोन तीन वर्षापासून करत होते तर मी त्यांचा व्हिडिओ बनवून तुम्हाला गौरीची थोडी माहिती दिलेली आहे तर ते मागे लागलेले होते की ताई आमचा व्हिडिओ यूट्यूबला टाका म्हणजे आम्ही केव्हा पण आम्ही तो व्हिडिओ बघू शकू म्हणून मी ते तुम्हाला ते व्हिडिओ ज्येष्ठा गौरीचे पण दाखवलेले आहेत आणि कथा वाचवण्यासाठी पण बोलवणे आलेले होते की महालक्ष्मीची कथा पोथी वाचायला या तुम्ही असं करून तर मग मी पण धावपळीत होती त्यामुळे मग जास्त टाईम न मिळाल्यामुळे काही व्हिडिओ पण कमी पडले माझे तर त्याबद्दल सॉरी तर आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करूया आपले आतापर्यंत आठ दिवसाचे गणेश पुराण खूप काही ऐकलं गेलेलं आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला समजून सांगितल्या काही जणांचे खूप छान छान कमेंट्स आले की ताई आम्हाला क गणेश पुराण खूप छान आवडलं ते म्हणे खूप आवडलं छान आम्ही या गावातून ऐकत आहो एक आजींची तर पुण्याहून पुण्याकडून जास्त कमेंट्स आल्या पुण्या सांगली नाशिक अमरावती बुलढाणा अमणनेर जळगाव अंतोर्ली इच्छापूर अशा खूप काही प्र बीड बीड पण आहे त्याच्यात अं खूप काही कमेंट्स आल्या खूप गावांच्या पाचशे गावांच्या कमेंट्स आल्या छान छान -चा, कोल्हापूर सोलापूर साऊथ आफ्रिका आणि हा एक सिंगरची पण कमेंट्स आली की मी खूप म मोठा सिंगर आहे चारू चारू करून असं काहीतरी त्यांनी नाव सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या या कथा आहे गणेश पुराण आहे ते मला कार्य करतात तर परत त्यांनी व्यवस्थित कमेंट्स करावी की त्या काय सांगत आहे की तुम्ही आमच्या कथेला वाचायला येणार का कथा करणार का तर असा काहीतरी प्रश्न आहे त्यांचा व्यवस्थित कमेंट्स करून सांगा मी उत्तर बरोबर बरोबर देईल तरी पण ज्या ज्यांनी प्रश्न केले त्यांना मी उत्तरं दिलेली आहे तरी पण तुम्ही हे गणेश पुराण जास्तीत जास्त जणांनी शेअर करायचे करावे तर एका जणाची पण कमेंट्स आली होती राजेश्री ताई करून तर आम्हाला हे गणेश पुराण तुम्ही पाठवणार तर मी पैसे पाठवेल तर हे तसं नाही आहे गणेश पुराण तुम्हाला कुठल्याही तीर्थस्थानी मिळून जाईल पण गणेश पुराण घरात आणलं म्हणजे तुम्हाला दहा दिवसात संपूर्ण वाचायचं आहे हे असा व्हिडिओ पण लावून दिला आपण तरी पण आपल्याला श्रवण करायला मिळतं मेन हे व्यवस्थित वाचायचं त्यांचे शब्द काही चुकेना शब्दाचे अनर्थ होतात म्हणून वाचण्याच्या वेळीस पण आपण व्यवस्थित भान ठेवायचा की आपण काय कुठली पोथी हो या मंत्र पण आपण व्यवस्थित वाचायला हवे त्यांचा उच्चार होत राहतो संस्कृतमध्ये राहतात काही शब्द तर ह्या गोष्टींचा पण तुम्ही भान ठेवावा तर गणपती बाप्पाची छान तुम्ही पाच दिवसापासून पूजा करत आहात मला माहिती आहे एवढं पुराण श्रवण करत आहात हे महापुण्य mas पुराण तुम्ही श्रवण करून आपल्या पदरी खूप काही मोठं पुण्य जमा करून घेत आहे तुम्ही तर अशा छान छान गणपती बाप्पांना पण रोज जेवणाचा आहार छान द्यावा कधी लाडू बनवावे कधी मोदक बनवावे कधी कधी कारंजा बनवायच्या कधी खीर बनवायची बन शेवाळ्याची अनेक पदार्थ बनवून गणपती बाप्पाला जेऊ घाला आणि ज्या वेळेस गणपती बाप्पा विसर्जनाचा दिवस येईल आणि गणपती बाप्पा ज्या वेळेस ते त्यांच्या माता पार्वतीला आईला भेटायला जातील तर ज्या भावाने आपण पूजा केली हे आपण ज्या इच्छा बोल बाप्पाला त्या माता पार्वती माताला जाऊन सांगतील आणि पार्वती माता आणि गणपती शंकर लौकर, हो बाप्पा शंकरजी मिळून आपल्याला आशीर्वाद देतील तर लवकर लवकर आपल्या इच्छा लवकरात पूर्ण व्हायला मदत होईल म्हणून गणपती बाप्पाच्या येणाऱ्या या पाच दिवसात जास्तीत जास्त सेवा करा पाच नागींचे पानं घ्यायची आणि एकवीस दुर्वा ज्यांची काही मनातल्या खूपच इच्छा एकदम आहेत की या पूर्णच व्हायला पाहिजे पाच नागींचे पानं एकवीस दुर्वा घेऊन एक लोंग त्या नागींच्या पानाला आजूबाजू तुम्ही खोसून आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पाच्या डोक्यावर हा पानाचा विडा ठेवून द्या दे विड्याने देव लवकर प्रसन्न होतात आणि आपले कार्य लवकर लग होतं लग्न काही राहतो त्यावेळेस आपण गणेशजीच्या मंदिरात शंकरजीच्या मंदिरात हनुमानजीच्या मंदिरात जसा पाण्याचा विडा आपण ठेवायला जातो आणि आमचे लग्नाचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडो याशी प्रार्थना करतो आपण विडा ठेवून तर विडा ठेवलेला राहतो तर आपले कार्य जे राहतात ते सफल जातात म्हणून येणार आहे या पाच दिवसात तुम्ही केव्हा पण हा विडा चढवू शकतात तुम्ही देवाला डोक्यावर ठेवून तुम्ही आपल्या इच्छा बोलू शकतात श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्वकारी सुसर्वदा अष्टविनायकमधले आपले आठले आठवे अष्टविनायक भीमराजाला मुलगा झाला ऋषी पुढे सांगतात की विश्वामित्राने भीमराजाला एकाक्षरी मंत्र दिला म्हणाले भीमराजा आता एक काम कर ज्या ठिकाणी दक्षाने मंदिर सापलेले होते तेथे जाऊन तू अनुष्ठान कर विश्वमित्राच्या आज्ञेने भीमराजा आपल्या राणीसह नगरात गेला राजाला दिव्य देह प्राप्त झाल्याने सर्वांना आनंद झाला भीमराजाला आणि राणीला पालखीत बसून मिरवत राजवाड्यात नेण्यात आले नंतर शुभ मुहूर्त बघून राजाने गजाननाच्या मंदिरात पूजा करायला सुरुवात केली गजाननाच्या स्मरणात राजा इतका गडून गेला की त्याला दुसरे काहीच सूचना जिकडे तिकडे त्याला गजानन दिसू लागले त्यामुळे जे ज्याला दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला त्यामुळे गजानन प्रसन्न झाले व भीम राजाला दर्शन दिले म्हणाला हे भीमा तू आनंदात राज्य करणार आहेस कारण लवकरच तुला पुत्रप्राप्ती होणार आहे अशा प्रकारे राजा फळाची आशा न करता सुकाने राज्य करू लागला निरपेक्ष मनाने तो गजाननाचे स्मरण करत राहिला काही दिवसांनी त्याला अतिशय मनमोहक हो असा मुलगा झाला पुत्रप्राप्तीमुळे राजाने खूप दानधर्म केलं मोठ्या जोरात जन्मोत्सव साजरा केला रुग्माग्न नाव ठेवले हळूहळू रुग्माग्न मोठा होऊ लागला मोठ्या झाल्यावर तो गुरूंकडे विद्या अभिसासाठी जाऊ लागला रुपमाग्द खूपच तल्लक असल्याने त्याला सर्व विद्या अल्पावशात प्राप्त झाल्या अल्पावकाक्षात म्हणजे तो लहान वयातच त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या तो मोठ्या झाल्यावर त्याचा युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला भीमराजाने त्याला श्री गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला रुक्माग्द श्री गणेशाचे स्मरण करू लागला तो तेथेच राहिला एक दिवस ऋग्माग्ध शिकारीच गेला अनेक प्राण्यांची त्याने शिकार केली शिकार करून तो थकला विश्रां, विश्रांती विश्रांतीसाठी तो जागा शोधू लागला त्याला तिथे एक आश्रम दिसले हळूहळू रुग्माग्ध आश्रमाजवळ आला तो आश्रम वाचन कवी नावाच्या ऋषीचा होता त्याची पत्नी मुकुंदा ऋषी पत्नी ही खूपच सौंदर्यवती होती ज्यावेळी रुखमाग्न आश्रमात पोचला त्यावेळी ऋषी स्नानासाठी निघालेले होते रुकमाग्दाने ऋषींना पाहिल्यावर नमस्कार केला माझी पत्नी मुकुंदा तुझी अतिथी करेल मी स्नान करून येईपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या असे सांगून ऋषी स्नानास निघून गेले मुकुंदाकडे रुकमाग्दाने पाणी मागितले ती पाणी घेऊन आली सुंदर राजपुत्राला पाहिल्यावर मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली ती म्हणाली तुम्हाला पहिल्यापासून माझं मन तुमच्यावर आसक्त आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा मला सुख समाधान द्या हे ऐकून रुखमांगदाला खूप वाईट वाटले तो रागाने म्हणाला हा ऋषी आश्रम आहे म्हणून मी इथे आलो आहे पाण्याची तहान लागलेली होती म्हणून मी आश्रमात आलो आहे इथं असं काही होईल असं कधी मला वाटलं नव्हतं आपण कितीही सुंदर असला असला तरी माझे मन तुमच्यावर जडणार नाही तुम्ही एक ऋषी पत्नी आहात मला खूप तहान लागली होती म्हणून मी इथे आलो पाणी पिण्यासाठी माझी इच्छा नाही आता पाणी पिण्याची सुद्धा इच्छा नाही आहे असे म्हणून तो जाऊ लागला मध्ये चढून ऋषी पत्नी त्याला म्हणाली जो स्वतःहून परसरीवर हात टाकतो तो नरकात जातो मग तो पापी राहतो पण एखादी स्वतःहून अनिरिक्त होऊन तर हे पाप नाही ना मला तुझ्यावर प्रेम झालं आहे म्हणून मी तुला सांगत आहे की तू मला खूप पसंत पडला आणि माझी इच्छा पूर्ण कर त्यासाठी मला सोडून तू असे जाऊ नकोस मला ढावलू नकोस मला ढकलू नकोस तू गेलस तर तुला मी भस्म करेन शापाने भ्रष्म करून देईन असे मुकुंदाने त्या राजकुमाराला सांगितले असे म्हणून तो जाऊ लागला आणि मध्ये चढून ऋषी पत्नीने त्याला रोखले पण तरी पण तो रोखला नाही असे म्हणून तिने रुखमागदाला जोरात मिठी मारली मागून तिने जोरात मिठी मारली पण त्याने तिला जोरात ढकलून दिले ती बेशुद्ध होऊन खाली पडली ती शुद्धीवर आल्यावर तो तिला म्हणाला असं करणं बरोबर नाही अविवेकामुळे आपण नरकाचा रस्ता धरत आहोत ऋषींना हे माहीत जर झाले तर ऋषी तुला भस्म करतील आपण कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला वश होणार नाही माझे मन अनाचार करण्यास कधीच तयार होणार नाही मुकुंदेला खूप नाराज लागले असे केल्याने ती रागाने लाले लाल झाली ती म्हणाली तू माझा अपमान करून मला ढकलून दिलंस कष्ट दिलेस तेव्हा मी तुला शाप देते की तुझ्या सर्व अंगावर पृष्ठ रोग उत्पन्न होईल तुझे ते बोलणे ऐकून रुखमांगद खूप दुःखी होऊन तिथून निघून गेला त्याने आपल्या शरीराकडे पाहिले तर सर्व शरीर संवेदनशील झालेले पाहून तो म्हणाला गणेशा का रे तू मला अशी शिक्षा दिलीस मी तुझा काय अपराध केला होता तू तर दुष्टांचा नाश करणारा आहेस मग ही अधमश्री कशासाठी जिवंत केव ठेवलीस तू माझ्याकडे बघ आणि सर्व करता करणारा तूच आहेस तूच तुला मीच तुला शरण आलेलो आहे तुला काय करायचं आहे ते तू कर मी प्रायोवेशन करीन माझे शरीर त्यागणार नाही मी तुझी श्रद्धा आणि भक्तीने एकाक्षर मंत्राचा हजारो वर्ष जप करीन या शरीराची शरम वाटते असं म्हणून त्याने एका वडाच्या झाडाखाली श्री गणेशाचे स्मरण करत बस आणि एकाक्षर मंत्र चा जप करत बसला एकाक्षर मंत्र षडाक्षर मंत्राचा जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती घरात नाणते एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ जर ओम अगम गणपते नमा वक्रतुंडा येऊ या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या सर्व सिद्धी प्राप्त होऊन माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असे सांगितले आणि नारदाने मग सुचवली युक्ती वटवृक्षाखाली रुक्माग्द तप करत बसला होता बरेच दिवस गेले एके दिवशी नारदमुनी तिथे आले रुखमागदाने त्यांना नमस्कार केला रुखमागदाने नारदमुनींना आपली सर्व हकीकत सांगितली तेव्हा नारदमुनी म्हणाले तुला एक चमत्कार घडलेला सांगतो विदर्भ देशात एक कंदम नावाचं नगर आहे तेथे चिंतामणी गजाननाचं सुंदर एक असं मंदिर आहे त्याचं मंदिरासमोर पाणी भरलेले एक कुंड आहे त्या कुंडाजवळ श्री गजाननाची पावले उमटली आहे आणि त्या ठिकाणी पीडित असलेला एक त्या ठिकाणी आला आणि त्याने कुंड्यात स्नान केले त्याबरोबर त्याचे शरीर पूर्वत झाले त्याला खूप आनंद झाला गजाननाच्या सेवकाने तिथे विमान बोल बोलवले विमानात बसून त्याला उत्तम लोके पाठवले तेव्हा तू सुद्धा चिंतामणीच्या मंदिरात जा आणि म्हणजे तुझ्या व्याधी मुक्त जे रोग तुझ्या शरीरावर झालेला आहे तो तुला त्या रोगातून तुझी मुक्त मुक्तता होईल रुखमागदा खूप खूप आनंद झाला तो म्हणाला मुनिवन मला त्या तीर्थाची हकीकत आपण सांगितली तर बरं होईल अहिल्याची कथा त्याची उत्सुकता पाहून नारद मुनी सांगू लागले ऐक एक तर एकदा मी स्वर्गात इंद्राकडे गेलो इंद्राने माझे स्वागत मला ते स्वागत केले मला ते म्हणाले नारद मुनी तुम्ही एखादा चमत्कार पाहिलेला असलास तो सांगा त्यांना मी सांगितले की देवेंद्रा आज मी मृत्यूलोकात गौतम ऋषीच्या आश्रमात गेलो होतो आश्रमामध्ये पत्नीसह महर्षी बसले होते महर्षीच्या पत्नीचे नाव ऐल्या ती खूपच सुंदर होती तितकी की तिच्यापुढे उर्वशी मेनका इंद्राणी सावित्री लक्ष्मी यांच्यापेक्षाही ती अत्यंत सुंदर अशी ऐल्या होती तिच्यासारखे रूपवती स्वर्गालोकात कोणीच नसेल अशी ती सुंदर रूपवती त्या गौतम ऋषीची पत्नी आहे असे नारदमुनीने इंद्राला सांगितले तिच्यापुढे तुझी अमरावतीसुद्धा कुठे लागत नाही इंद्रा एवढी ती सुंदर आहे तुझ्या नगरीसुद्धा तुच्छ आहे असे वाटते मला नारद मुनीच्या तोंडून असे आईल्याचे स्पष्टपणे वर्णन इंद्र अस्वस्थ झाला त्याला असं वाटत होतं केव्हा एकदा ऐल्ल्या बघावून केव्हा केव्हा आपण ऐल्लेला बघावं केव केव्हा असं इंद्राचं मन चंचल फिरत होतं असे त्याला झाले तो लगेच पृथ्वीवर आला गौतम ऋषी स्नानासाठी गेले होते इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि ऐल्लेजवळ गेला तो तिला शय्येवर चलण्याचा आग्रह करू लागला तिला ते विचित्र वाटलं ती म्हणाली आपली ही ध्यानधारणा करण्याची वेळ आहे हे काय भलतेच बोलत आहे तर ऋषींच गौतम ऋषींचं रूप घेऊन इंद्र आलेला होता म्हणून ऐल्लेला खूप आश्चर्य वाटत होतं की आपली ही ध्यान संध्या करण्याची वेळ आहे आणि काय बोलताच बोलता आये स्वामी तुम्ही गौतमाचं रूप धारण करणारा तो इंद्र म्हणाला अगं अहिले मी आता नदीवर स्नानासाठी गेलो तिथे नदीत एक सुंदर अप्सरा नग्न अवस्थेत अंघोळ करताना पाहिली आणि माझी कामं वासना जागृत झाली मी अंघोळ न करता तसंच माघारी आलो आहे तू लवकर माझ्याबरोबर माझ्या इच्छा पूर्ण कर बर, नाही ना तर माझा प्राण निघून जाईल असे तो अहिल्याला जो इंद्र गौतम ऋषीचे रूप घेऊन आलेला होता तो अहिल्याला वारंवार सांगत होता पण तिला असं बरं वाटत नव्हतं त्यावर ती म्हणाली महाराज भलत्याच वेळी हे काय तुम्हाला सुचतंय आता खरंही तुमची जप तप हवण करण्याची वेळ आहे असो मी तुमची धर्मपत्नी आहे पतीची आज्ञा मला पाळलीच पाहिजे यावर मी तुम्हाला काय बोलू तुमची इच्छा पूर्ण करणे माझा धर्मच आहे असे बोलून ती त्याच्याबरोबर शय्येवर त्याच्याशी एकरूप झाली पण तिला नंतर शंका आली कारण इंद्राच्या अंगाचा सुवास तिने ओळखला हे आपले पती नसून दुसरेच कोणीतरी आहे हे तिच्या चटकन -चट लक्षात आले तिने त्याला विचारले तू कोण आहेस तू अगोदर सांग की तू कोण आहेस लवकर सांग नाही तर तू मी माझ्या शापाने तुला भस्म करेल अहिल्याचा राग बघून इंद्र घाबरला तो आपल्या इंद्र रूपात प्रकट झाला म्हणाला देवांचा राजा इंद्र तुझे सौंदर्य वर्णन मी नारद मुनींच्या तोंडून खूप ऐकले होते म्हणून मी तुझ्या मोहात पडलो आणि गौतम ऋषीचं तुझ्या नवऱ्याचं रूप घेऊन मी तुझ्याजवळ शय्येवर एकरूप होण्याची तुला आग्रह केलं माझं मन तुझ्यावर आलंय असं इंद्राने त्याला सांगितले तुझ्या रूपाला मी भाळून गेले सर्व त्याने सारे सांगितले आता झाल्या गोष्टी तू विसरून जा आणि माझ्याबरोबर स्वर्गात चल असे इंद्राने ऐल्लेला सांगितले हे ऐकून ऐल्लेला इंद्राचा खूप राग आला पण घडलेल्या गोष्टीची लाजही खूप वाटू लागली ती शर्मेने म्हणाली माझे पवित्र तुने भ्रष्ट केले आहे माझं जे आचरण होतं ते तुने भ्रष्ट आहे मी खूप पतिव्रता स्त्री होती माझं सर्व तुने भ्रष्ट करून टाकलं इंद्रा मूर्खा तू केवढं संकट ओढून घेतला आहेस माहीत आहे का तुला तू माझं पतिव्रत्य भष्ट करण्यास तुला खूप मोठे पाप लागेल ला आणि याचा परिणाम तुला फार वाईट होईल अशा आईल्याने अति दुःखाने आणि गालिगत्र आणि शर्मेने झालेली आईल्या तिला खूप काही दुःख वाटत होतं इंद्राबरोबर आईल्या बोलत असतानाच गौतम ऋषी स्नान करून आश्रमात आले रोज आईल्या पाय धुण्यासाठी दारात उभी राहायची पण आज आली नाही म्हणून त्यांनी हाक मारली गौतम ऋषी ज्या ठिकाणी बसायचे तिथे तिने आसन सुद्धा ठेवलेले नव्हते ती समोर आल्यावर तिला विचारले आज आसन का मांडले नाही ती भीतीने थरथर कापू लागली कारण तिचे पतिव्रत्य भ्रष्ट झाल्यामुळे पतीकडे तिचे नजर बघण्याची डोळे उघडून बघण्याचे धाडस तिला होईना की आज आपले पतिव्रष्ट भ्रष्ट झाले आणि इंद्राने हे कृत्य आपल्या बरोबर केले त्यामुळे माझं खूप पतिव्रष्ट भ्रष्ट झाले मी खूप पवित्र आईल्या होती नंतर ऋषीवरांना नमस्कार करून त्याने घडलेला प्रकार सर्व ऋषींना सांगून दिला की इंद्राने माझ्याबरोबर काय काय केलं असं ऋषींना खूप राग आला रागाच्या दिवसात त्यांनी तिला शाप दिला तू महान पतिव्रता तुला इंद्राचं त्याने तुला इंद्राचं कपट ओळखता आला नाही तुला धिक्कार आहे तू अशी आहे तू आपल्या शिलापासून भ्रष्ट झालीच म्हणजे तू शिळा होऊन पडशील कारण तुला आता तुझं कुलाच्या तुझं सर्व पतिव्रत्य भ्रष्ट आहे शिलापासूनच तू भ्रष्ट झाली आहे म्हणून तू शिळा होऊन पडशील शिळा म्हणजे दगड तू एका शिळा होऊन पडशील दगड होऊन पडशील असा ज्यावेळी श्री रामाचा पदस्पर्श तुला होईल तेव्हाच तुझा उद्धार होईल आणि शिळा म्हणजे दगडाचा ज्यावेळेस रामाचा जो पाय आहे रामाचा पदस्पर्श होईल त्यावेळेसच तू जे जे रूप आहे ते परत वापसील तू सजीव होशील तोपर्यंत तू शिळा होशील दगड एका ठिकाणी राहशील असा तिच्या पतीने असा ऋषींनी तिला गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला ऐललेला श्राप दिला अशा शापदेचा टकटक क्षणी शिळा होऊन पडली दगड होऊन झाली होऊन ती एका ठिकाणी पडली हे पाहून इंद्र तर खूप घाबरला त्याला असं वाटलं की गौतम ऋषींनी आपल्या स्वतःच्या पत्नीला दगडाचं रूप देऊन दिलं श्रापामुळे आणि ती दगड झाली शिळा झाली हे इंद्र घाबरला तो मांजराच्या रूपाने पळून जाऊ लागला पण गौतम ऋषींनी अंतर्ज्ञानाने त्याला ओळखले त्याला म्हणाले तू देवांचा राजा आहेस म्हणून तुला भस्म करत नाही परंतु या वाईट कामाबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे कपटी देवेंद्र तुझ्या शरीराला सहस्र छिद्रे पडतील आणि असे म्हणताच इंद्राच्या अंगावर सहस्र छिद्रे पडून गेली आणि हजारो छिद्रे त्याच्या अंगावर पडून गेली रक्त व्हायला लागून गेले गौतम ऋषीच्या श्रापामुळे इंद्राला सहस्र छिद्रे पडले इंद्र अतिशय दुखी झाला त्याला देवासमोर जायला सुद्धा लाच वाटू लागली सर्व वा देवांसमोर तो जात नव्हता त्याला असं वाटत होतं की सर्व देव मला बघतील आणि माझ्या अंगातून हे सहस्र छिद्रे सहस्र छिद्रांमधून एवढे रक्त एवढं पू निघत होतं असा गौतम ऋषीच्या पत्नी बरोबर आपण जे कार्य केलं आणि ज्या कार्यामुळे झालेली जी लाज इंद्राला खूप वाटू लागली ऋषींनी आपल्याला असा श्राप दिला दिल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले आणि झालेल्या कर्माची कर्माची लाज पण वाटू लागली भोगल्याशिवाय सुटका होणार नाही असे गौतम ऋषींनी सांगितले आणि इंद्राने इंद्र गोप किटकाचं रूप घेतलं आणि तो कमळाच्या देठात जाऊन बसला नारद मुनी पुढे म्हणाले कमळाच्या देठात इंद्र लपून बसला हाय हे मला समजल्यावर मी अमरावतीस गेलो तिथे बृहस्पती व इतर देवांना इंद्राची हकीकत सांगितली सर्वजण काळजीत पडले मग बृहस्पती सर्व देवांसह गौतम ऋषीकडे गेले ते त्यांची प्रार्थना करू लागले ऋषी महाराज तुम्ही महाशक्तिशाली आहात तुमच्या पुढे आम्ही शुल्लक आहोत तुमच्यासारख्या ऋषींच्या शक्तींचे वर्णन करायचे तर कोणी सकाळी धान्य पेरले तर दुपारी उगवते व संध्याकाळी त्यांची मळणी होते अशी तुमची शक्ती आहे अगस्त ऋषींनी तर आचमनाने समुद्रप्राशन केल्या आपल्या दर्शनाने किंवा बोलण्याने सर्व पापांचा नाश होतो हे ऋषी आम्ही इंद्रासाठी तुमची क्षमा मागण्यासाठी आलो आहोत इंद्राला क्षमा करावी अशी आमची इच्छा आहे तुम्ही ही आमची इच्छा पूर्ण करावी अशा सर्व देवांनी ऋषींजवळ गेले आणि इंद्रासाठी गौतम ऋषींजवळ जाऊन इंद्रासाठी प्रार्थना केली पाय धरले की आमच्या इंद्राला असे सहस्र छिद्रे पडून गेले आहे त्याच्या अंगाला खूप काही खूप काही छिद्रे पडून गेले आहे आणि त्याच्या अंगावरून कधी रक्त तर कधी पू वाहतो आहे तर आता त्या इंद्राला याच्यापासून सुटका करा असे सर्व देव त्या गौतम ऋषीजवळ गेले त्यावर गौतम ऋषी म्हणाले इंद्रा हा कपटी नीज वागणुकीचा आणि अविचारी आहे त्याने माझा खूप मोठा अपमान केला आहे तरीही त्याने श्री गणेशाची साधना जर केली तर त्याचा उद्धार होऊन जाईल म्हणून श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र सांगतो या मंत्राचे पठन करा म्हणजे इंद्र पापमुक्त होईल माझ्या शापामुळे इंद्राच्या अंगाला पडलेल्या सत्र पडलेल्या छिद्र्यांच्या ठिकाणी आणि त्याला डोळे येतील आणि त्यामुळे त्याचे सारे सक्ष म्हणतील त्याला ससृक्षने आंब पडेला आणि गौतम ऋषीचा उषाप ऐकून सर्व देवांना आनंद झाल्याने सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला व ते इकडे गेले गौतम ऋषींकडून आल्यावर सर्व देव कमळाच्या देठाकडे गेले त्यांनी इंद्राला उशाप मिळाल्याचे सांगितले तुला गौतम प्रसन्न झाले आहे तेव्हा तू बाहेरे इंद्राला आनंद झाला तो बाहेर आला परंतु त्याच्या अंगाला खूप दुर्गंधी सुटली होती सर्व देवांनी नाक दाबूनच इंद्राला नमस्कार केला नंतर इंद्राला स्नान करून प्राणायाम करण्यास सांगितले मग बृहस्पतीने इंद्राला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला मंत्राचा उच्चार करताच इंद्राला सहस्र नेत्र जिथे सहस्र छिद्रे होते जिथे इंद्राला सहस्र छिद्रे होते तिथे आता इंद्राला सहस्र डोळे झाले आणि दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि इंद्र म्हणाला माझ्या पापाचे फळ मिळा मला मिळाले परश्रीबरोबर कधीही गमन करू नये तो कितीही शूर असला तरी त्याला त्याच्या पापाचं भोग भोगावंच लागतं म्हणून परधाण आणि परश्री याची अभिलाषा कधीही धरू नये त्याची सुटका होणे शक्यच नाही आहे देवादी देवश्री गणेशाच्या मंत्राच्या सामर्थ्यामुळे मला हे सुटका मिळाली आहे म्हणून जो कोणी देवाश्री गणेशाची आराधना करतो दुर्वाती शमीपत्रांनी जो कोणी गणेशाची पूजा करतो त्याला सर्व रोगांपासून सुटका मिळते त्याचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात असे स्वतः इंद्राने सांगितले काही मला छिद्रे झालेले होते त्या ठिकाणी मला आता सहस्र डोळे आले आणि मला चांगला देह हो प्राप्त झाला म्हणून जो कोणी आजारी असेल कोणी रोगी असेल त्याला व्याधीमुक्त झालेले असतील त्यांनी श्री गणेश पुराणाचे श्रवण करावे गणेश पुराणाचे श्रवण केल्याने सुद्धा त्यांच्या व्याधी मुक्ती आजार जे काही आजारपण असेल तो नाहीसा होईल असे स्वतः इंद्राने सांगितले ते मी तुम्हाला समजवले आहे आता गौतम ऋषींकडून समजले की गौतम ऋषींनी मला भस्म केले नाही तसेच तुम्हाला मला मी पापमुक्त होण्यासाठी मंत्र उपदेश केला आज मी धन्य झालो की त्यामुळे मला शरीर सहस्त्र शरीर प्राप्त झाले देवांनो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि गौतम ऋषींजवळ त्यांचे पाय पकडून प्रार्थना केली की रु इंद्राला के असा त्रास आहे सहस्र छिद्रे पडले आहे तर तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन माझ्यासाठी जी प्रार्थना केली त्यासाठी मी सर्व देवांना आभारी आहे धन्यवाद आहे असं गौ इंद्राने सर्व देवांना नमस्कार केला आणि मग आपले शरीर सुस्वरूप झालेले पाहून इंद्राला गणपतीविषयी अत्यंत आदर वाटू लागला श्री गणेशावर त्याची भक्ती जास्त श्रद्धा आणि दृढ झाली इंद्राने एका वृक्षाखाली बसून ध्यान लावून षडाक्षर मंत्राची उपासना करावयास सुरुवात केली इंद्राने हजार वर्ष घोर तप केले त्याच्या अंगावर वारुडे झाली त्याची ही साधना बघून श्री गजानन प्रसन्न झाले अतिशय तेजस्वी अशी शरीर इंद्राला प्राप्त झाल्याने त्याचे सहस्र नेत्र दिपून गेले त्यामुळे इंद्र घाबरला तेव्हा श्री गणेश म्हणाले इंद्रा तू घाबरू नकोस तू ज्याची प्रार्थना करत आहेस ना तो मी तुझ्या प्रत्यक्ष समोर आहे आणि तुला कोणता वर पाहिजे आहे तो माग कारण जो माझी प्रार्थना करतो जो माझी पूजा अर्चना करतो मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो असे श्री गणेशाने इंद्राला सांगितले हे ऐकताच इंद्राला खूप आनंद झाला त्याची भीती गेली डोळे उगडून त्याने गजाननाचे स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली हे देवादी देवा श्री देवा, गणेशा मले मला तुझे नाव घेण्याचेही त्राणच नाही तुला कोणत्याची कोणाचाही आधार नाही परंतु सर्व तू आधार देतोस तुझे ज्ञान अगात आहे त्यामुळे तू सदैव आनंदित असतो गोर तप करून सुद्धा सनकाधिकांना ज्ञान झालेले नाही पण तुझ्या षडाक्षर मंत्रामुळे मला ज्ञान झाले गजाननाय नमः षडाक्षर मंत्र आहे तर जो कोणी षडाक्षर मंत्र जप करेल गजाननाय नमः या मंत्राचा जप करेल त्याच्या आधी व्याधी रोगमुक्तीपासून मुक्तता मिळेल असे स्वतः गणेशाने सांगितले आणि आज प्रत्यक्ष तुझ्यासमोर मंत्रामुळे मला तू आज प्रत्यक्ष दिसतो आहेस तर कोणत्या मंत्रामुळे तू मला प्रत्यक्ष दिसतो आहेस ओम गजाननाय नमा या मंत्राचा मी खूप वर्ष तुझे नामस्मरण तप केले म्हणून तू मला प्रसन्न झालाय असे इंद्र गणेशाला म्हणतो आणि हे गणेशा मला तुझे विस्मरण होऊ नये कुठलाही मी जन्म घेवो कोणत्याही जन्म माझा जन्म येवो हे गणेशा आपण पण गणेशाला हीच प्रार्थना करावी की आम्ही कोणत्याही यवनीत जन्म घेवो पण श्री गणेशाचे कधीच विस्मरण पडू नये आणि जन्मोजन्मी श्री गणेश पुराणाचे श्रवण करो असे गणेशाला प्रार्थना करायची आणि असे वरदान तू आम्हाला दे की जन्मोजन्मी आम्ही पुराण श्रवण करू आणि ओम गजाननाय या मंत्राचा जप करू या कद्द खाली मी हजार वर्ष तपस्या केली म्हणून या झाडाखाली एक नगर निर्माण करा आणि त्याला कंदम असे नाव द्या या तपस्याला बसण्यापूर्वी जो कोणी या सरोवरात स्नान केले त्या सरोवरात तुमचं जर नाव घेतलं त्याला चिंतामणी सरोवर गिरजात्मक सरोवर गजाननाय सरोवर मोहत्कटाय सरोवर आणि सिद्धिविनायक वरद विनायक बल्लाळेश्वर विनायक अष्टविनायक असे सर्व नावं या अध्यायात देऊन दिले आहे म्हणून जो कोणी हे गणेश पुराण अष्टविनायकांचं जो कोणी स्मरण करेल त्याच्या व्याधी मोदी मुक्त होतील सात जन्माची दरिद्रता दूर होईल दरिद्र जन्मजन्मांतर दूर होईल सर्व कष्ट दूर होतील अशी गणेशाने स्वतः सांगितले जो कोणी या सरोवरात स्नान करून दान धर्म करतील त्याची सर्व मनोकामना पूर्ण करो असे गणेशाने स्वतः सांगितले संतान प्राप्ती होईल त्यावर गजान श्री गजानन म्हणाले इंद्रा तथा असतो गजाननाने म्हटले तताच तू या व्यतिरिक्त मी आणखी वर देतो जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल गजाननाने इंद्राला सांगितले की जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल त्या त्यावेळी तू माझी प्रार्थना कर जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतो त्या त्यावेळी आपण गजाननाची प्रार्थना करायची म्हणजे गणेशजी स्वतः प्रकट होतो आणि आपल्याला संकटातून मुक्त करतो असे म्हटल्यावर इंद्राने स्वर्गात गंगा आणली ज्यावेळी ज्या ज्या वेळेस तुझ्यावर संकट येईल त्या त्यावेळी तू माझ्यावर प्रार्थना कर आणि मी प्रकट होऊन तुला संकटातून मुक्त करेल असे म्हटल्यावर इंद्राने स्वर्गात गंगा आणली आणि त्या गंगा जलाने गणेशा सांगोळ घातली त्याबरोबरच गणपरिवाराचीही यथासांग पूजा केली गजानन गुप्त जाले नंतर इंद्राने ज्या ठिकाणी स्फटिकाची सुंदर गणेशाची मूर्ती स्थापन केली होती तोही स्वर्ग लोकी निघून गेला अशा प्रकारे या चिंतामणी सरोवराचे महात्म्या रूपमागना तू जाऊन त्या सरोवरास स्नान कर तुझे कृष्ठरोग नाहीसे होईल इंद्रासारखा तुलाही दिव्य देश प्राप्त होईल असे नारद मुनी रुखमांगदाला उपदेश केला आणि ते निघून गेले तितक्यात रुखमांगदाचे सैन्य आले शोधत शोधत त्याच्याजवळ आले त्याला बघून सैन्याला आनंद झाला आणि पण त्याचे शरीर कृष्ठ रोगग्रस्त झाल्याने त्यांना वाईट वाटले असे कशाने झाले असे सैनिकांनी विचारल्यावर राजकुमाराने घडलेली सर्व हकीकत सांगितली तो सैन्याना म्हणाला की नारदाने मला याच्यावरील उपाय सांगितला आहे त्यामुळे मी आता चिंतामणी सरोवराकडे जाणार आहे तुमची येण्याची इच्छा असेल तर तुम्हीही चला माझ्याबरोबर आपण सर्वजण तिथे जाऊन स्नान करू आणि पवित्र होऊनच आपल्या राज्यात जाऊ सर्वजण आनंदाने त्या चिंतामणी सरोवराच्या दिशेने आले ज्या कुंडा स्नान करताग्दाचे शरीर सुंदर झाले सैनिकांनीही तिथे स्नान केले तर त्याचेही शरीर पवित्र व सुंदर झाले ऋग्मग्ध श्री गणेशाचे स्मरण करतच होता तितक्यात आकाशाच्या दिशेने दोन विमाने आली त्यातून दोन देवदूत खाली उतरले ऋग्माग्ध त्यांनी नमस्कार केला तेव्हा तेव्हा त्यात दूतांना येण्याचे कारण विचारले ते, ते, ते म्हणाले तू मना गणेशाची मनापासून पूजा केल्याने श्री गणेशाची तुमच्यावर प्रसन्न झाले आहे त्यासाठी त्यांनी ही दोन विमाने तुमच्यासाठी पाठवली आहेत तुम्हाला घेऊन येण्यास आम्हाला सांगितले आहे त्यावर रुग्माग्द म्हणाला मला तुमच्याबरोबर येता येणार नाही ना ना, मी गणेशाची भक्ती केली आहे त्यांनी माझ्यासाठी ही विमाने पाठवली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे परंतु मला माझ्या राज्यात गेलो पाहिजे तिथे माझे आई वडील माझी वाट पाहत असतील त्याचा उद्धार केल्याशिवाय मी तुमच्याबरोबर कसे येणार हे ऐकून देवदूत म्हणाले तुला जर तसं वाटत असेल तर त्याच्यावरच तू तीर्था स्नान कर त्यांना ते पुण्य दे म्हणजे त्याचाही उद्धार होईल मग त्यांनी ही विमानात घेऊन जाऊ त्यावर रुग्माग्दाने धर्माच्या दोन प्रतिमा तयार केल्या त्याच्यापुढे मंत्र उच्चार करू लागले हे पुत्र कुशहा तुला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सुरुवातीलाच तुला बनवले म्हणून तुला स्नान घालतो ज्यांना समोर ठेवून तुझी प्रतिमा केली त्याचा उद्धार हो हा मंत्र म्हणत ऋग्माग्दाने पुन्हा तीर्थस्थान केले त्या तीर्थस्थानाचे पुण्य त्याने आपल्या माता पित्रांना नगरातील सर्व प्रजानांना प्रदान करून दिले जे कोणी आपले गणेश पुराण पण हे श्रवण करेल या कोणी पूजा पाठ करेल त्याचे पुण्य ते आपल्या मुला बाळांसाठी या कोणी आजारी व्यक्ती आहे या कोणी खूप को बिमार आहे त्याला ते पुण्य संकल्प घेऊन देऊ शकता आणि त्यांना त्यांच्या तेन इच्छा पूर्ण करू शकता आपले पुण्य आपण देऊ शकतो एकादशी आपण जशी करतो आणि एकादशीचे पुण्य आपल्या पित्रांना द्या म्हणजे आपला पितृदोष नष्ट होतो आणि पित्रांचा आपल्या घरावर आपल्यावर आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद राहतो म्हणून एकादशी करून ते पुण्य आपण आपल्या पित्रांना देऊ शकतात तर मी पण एकादशी करते तर मी ते पुण्य माझ्या पित्रांना देते त्याच्याने आपल्या मुलांवर पितृंचा आशीर्वाद राहतो म्हणून एकादशीचं पुण्य या तुमचं जे पण हे गणेश पुराणाचं पुण्य आहे तुमच्या ज्या इच्छा असतील तुम्ही त्या व संकल्प घेऊन पूर्ण करू शकता तर असे श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होता श्री गणेश आणि आणखी विमानाने पाठवून त्यांच्या नातेवाईकांना मात्या पित्याला व प्रजेला आपल्याकडे आणले गुत्समताचा शाप स्वतः वाईट वागली आणि बिचाऱ्या रोग मागदाला शाप दिला त्याचे मुग्दाचे मुक मुकुंदेचे पुढे काय झाले व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले ब्रह्मदेव म्हणाला रुक्माग्द आश्रमातून निघून गेल्यावर मुकुंदेला राहाविणा तिची कामे छा अतृप्त राहिल्याने तिच्या अंगाची खूप आग होऊ लागली व ती अशा अवस्थेत तहान भूक विसरून गेली रुखमाग्दावर तिचे प्रेम बसले होते त्याची ती ध्यान करत का एका झाडाखाली एकांतात बसली होती त्या ठिकाणी तिला झोप लागली असता इंद्रतेथे रुखमागदाचे रूप घेऊन आला आणि तिने ती त्याने तिचा उपभोग घेतला त्यामुळे मुकुंदेला गर्भधारणा झाली नऊ महिन्यांनी तिला मुलगा झाला पापकर्मामुळे मुकुंदला गर्भ राहिला त्याची थोडीसुद्धा वाचनाला शंका आली नाही त्याने मुलाचे सर्व जातकर्मादे संस्कार मोठ्या आनंदाने केले त्याचे नाव गुत्समद असे ठेवले गुत्समत पाच वर्षाचा झाला त्याची मुंज करून त्याला वेदविद्या शिकायला सुरुवात केली एक दिवस या रुकम रुप्त मंत्राचा उपदेश गुत्समदाला त्याच्या पित्याने केला जो मंत्र अग्मुक्त आणि पुराणुक्त मंत्राहून श्रेष्ठ आहे हा मंत्र म्हटल्याने गणेश लवकर प्रसन्न होता तुझी सर्व इच्छा पूर्ण करतील असे गुत्समदाला सांगितले खूप दिवसांनी मगध देशाचा राजा जो प्रतापशील होता तोपर्यंत मदनाप्रमाणे सुंदर कार्तिकेप्रमाणे पराक्रमी बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान बलीप्रमाणे दानशूर असा स्वर गुण संपन्न असलेल्या राजा बळीप्रमाणे दानशूर अशा सर्व गुण संपल्ले असलेल्या मगध राजाच्या घरी श्राद्ध होते त्या श्राद्धासाठी वसिष्ठ विश्वामित्र वसिष्ठ विश्वामित्र रामाचे गुरु असे महातपस्वी ऋषी बोलावले त्यामध्ये गुत्सुमधही होता सर्व ऋषी महर्षी अत्री असे शास्त्रांतीची चर्चा करत होते गुत्समदानेही स चर्चेत भाग घेतला तो मोठ्या गर्वाने चर्चा करत होता गुत्समद ऋषीला गर्व झाला होता पण त्याचे बोलणे मध्येच थांबून अत्री ऋषीने निषेध केला अत्री म्हणाले गुत्समदा जास्त बोलू नकोस तू ऋषींचा मुलगा नाहीस मुळीच तू रुक्मागद राजाचा मुलगा हायस तू वाचन्याचा औरस पुत्र नाहीस हे तुला माहित आहे का आमच्याशी बरोबरी करू नकोस तू आपल्या आश्रमात जा बर गुत्समद अगदी रागारागाने लाल झाला क्रोधाक्षाने ती थरथर कापू लागली तो म्हणाला ऋषीवर मी रुक्मागदा झालेला नसून मी तुम्हा सर्वांचे भस्म करेल हे म्हणताच एक एक ऋषींनी तिथून काढता पाय घेतला तेथून तडक व मुकुंदे जवळ आला आणि रागाने कडाळलेला तू दुष्ट माता आहेस सांग मी कोणापासून झालो मला अगदी खरंखर सांग नाहीतर मी शापाने तुलाच भस्म करून टाकेल हे ऐकून मुकुंद अत्यंत घाबरली थरथर कापू लागली नंतर तिने सर्व घडलेला प्रकार गुत्समदाला सांगितला ते ऐकून क्रोधाक क्रोधागदिनाने भडकून तो मातेला म्हणाला मी तुम्हाला शाप देतो दुराचेनी तू काटेरी वोर होशील बोरीला पुष्कळ फळे लागतील परंतु तुला कोणीही हात लावणार नाही हे ऐकून मुकुंदालाही खूप राग आला ती म्हणाली गुत्समदा कशाही हसली तरी तुझी आई आहे मी आणि तुला तर माता ही पूजनी आहे मग तू मला शाप कसा काय देऊ शकशील मी सुद्धा तुला शाप दे की तुझ्या पोटी महाक्रूर त्रैलोक्याला हादरून सोडणारा पुत्र जन्माला येईल अशा प्रकारे दोन्ही माता पुत्रांनी एकमेकांना शाप दिला पण तितक्यात गुत्समत हा इंद्राचा मुलगा हाय अशी आकाशवाणी झाली मुकुंदाला शाप दिल्याने ती लगेच बोरीचे मोठे झाड झाली त्यानंतर गुत्समत जड अंत्य करणाने दुःखी होऊन तपश्येला निघून गेला अशी ही गुत्समत मुकुंदाची कहाणी आहे कथा आहे तर मित्रांनो झालेली सेवा यांच्या चरणी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत जय श्री गणेशा व्हिडिओ आवडलास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गावाचं नाव नक्की कमेंट्स करून सांगा जय श्री गणेशा